पाठे जी, तुम्ही या खैरी पुनर्वसन गावचे उपसरपंच आहे. काय काय विकास या खैरी पुनर्वसन मध्ये तुम्ही केलेला आहे? खैरी हे गाव आधी जौरवाडा ग्रामपंचायत गडग्राम पंचायतचं गाव होतं आणि सन 2000 मध्ये या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे इथे मौजा कारंजामध्ये. आणि जेव्हा इथे पुनर्वसन झालं आणि जेव्हा इथे लोकांची वस्ती बनली त्यावेळेस इथे जे शासनाने जे इरिगेशनला जे प्रकल्पग्रस्तामध्ये जे गेलं त्यांनी जे 18 नागरी सुविधा ज्या द्यायच्या होत्या त्या 18 नागरी सुविधा ज्या होत्या त्या पूर्णत्व झालेल्या नव्हत्या. त्यामध्ये मुख्य समस्या ही पाण्याची होती आणि त्यांनी तात्पुरती पाण्याची नियोजन जे केलं होतं ते कारंजावरून जे 2-3 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये एकदा नळ सोडायचा आणि त्यामध्ये गावाची हाईट आणि जे कारंजावरून जे पाणी जे सोडत होते त्या टाकीची हाईट जवळपास सारखीच होती. त्याच्यामुळे जेव्हा तो 4-5 दिवसानंतर तिथे पाणी पुरवठा जो होत होता तो जवळपास 50% लोकांना पाणी पुरवठा होत होता आणि 50% लोक जे 17 वर्षापर्यंत पाण्यापासून वंचित होते. आम्ही 2006 मध्ये आमचे जे कारंजी प्रकल्पग्रस्त समिती त्यामध्ये अध्यक्ष आमचे एकनाथजी डोबले आणि सचिव मी 6 पासून नेमका पाठपुरवठा पाण्याच्या संदर्भात किंवा ज्या 18 नागरी सुविधा ज्या आपल्याला हव्या होत्या त्याच्या संदर्भात नेमका आम्ही 15 पर्यंत तो पाठपुरवठा केला. त्यासाठी आम्ही मुंबईला सुद्धा अधिवेशनमध्ये उपोषण मांडलं, नागपूरला अधिवेशनमध्ये हिवाळ्या अधिवेशनमध्ये पण आम्ही उपोषण त्याचं वगैरे त्यावेळेस पतंगराव कदम पुनर्वसन मंत्री होते तर त्यामध्ये आम्हाला जवळपास 9 वर्षानंतर 2015 मध्ये जवळपास 1 कोटीची मंजुरी आम्ही प्रयत्नानं आम्हाला मिळाली. त्या 1 कोटीमध्ये आमचे टायर रोड, ग्रामपंचायत भवन, अपूर्ण जे नाल्या आणि स्वतंत्र नळ योजना तर त्यामध्ये जवळपास डांबरीकरण रोड, ग्रामपंचायत भवन, नाली आणि टाकी आणि गावातून जे डिस्ट्रीब्युटर जे लाईन आहे जवळपास पूर्ण झाल्या. आणि त्यानंतर 2015 मध्ये माझं एक इलेक्शन लागलं जौरवाडा आणि खरी गट ग्रामपंचायत. त्या गट ग्रामपंचायतमध्ये आम्ही आमचं ते पॅनल लढवलं आणि त्या पॅनलमध्ये आमची ते बॉडी आली आणि आमचं ते सत्ता तिथे बसली. त्यामध्ये आम्ही इथे पुन्हा एक असा प्रॉब्लेम होता की शौचालयाचा. जवळपास गरीब जनता भरपूर असते त्याच्यामध्ये जवळपास 50% शौचालय ह्या गावामध्ये होते आणि 50% जे शौचालय जे नव्हतेच. त्यामुळे आम्ही आता हे स्वच्छ भारत मिशनमध्ये मी जवळपास 50 शौचालय ह्या गावामध्ये बांधलेले आहे. इलेक्ट्रिसिटी झालं, वैद्यकीय सेवा पर्याप्त पातळीत उपलब्ध आहे का इथे? इलेक्ट्रिसिटी उपलब्ध आहे आणि पीएससीच्या बाबतीत जर बोलायचं तर कारंजापासून लगेच 1 किलोमीटर गाव आहे त्याच्यामुळं आरोग्याचा हा पुरेपूर उपलब्ध आहेच. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? या खैरी गाव तुम्ही पुनर्वसन म्हटलंय तर याच्यामध्ये काही प्लॅन आहे का असा की जे ज्या लोकांना रोजगार मिळाला इथे? प्लॅन आहे कारण की आमची इथे पुनर्वसनमध्ये एक स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी आहे आणि सध्या इरिगेशन डिपार्टमेंटकडे एक गाव आहे, ह्यांवर कुठल्याही ग्रामपंचायतीला झालेलं नाही आहे. इथे आमची जे स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर आम्ही जे बेरोजगारासाठी जे उद्योगधंदे आहे याचा ग्रामपंचायत झाल्यानंतर त्याचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर बेरोजगाराचा मुद्दा सुटेल. आणि नेमका म्हणजे महत्त्वाचा जो मुद्दा जो आहे तर आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहे त्या प्रकल्पग्रस्तामध्ये आम्हाला शासनानं 5% एक आरक्षण ठेवलं होतं आणि त्यामध्ये शासनानं आम्हाला प्रत्येक घरातून एकाला नोकरी किंवा सरकारी सेवेमध्ये समावून घ्यायला हवं होतं आणि ते सरकारचं एक धोरण उदासीनता म्हणा किंवा कोणतंही धोरण त्याच्यामुळे आम्ही आमचे बेरोजगारचा जो बेरोजगारी जे आहे ती बेरोजगारी कमी झाली नाही आणि हे असं शासनानं करायला पाहिजे होतं कारण की आम्ही प्रकल्पग्रस्त आहे. आमच्या प्रत्येक घरामधून एका व्यक्तीला सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करायला त्यासाठी आमचा महाराष्ट्र जे प्रकल्पग्रस्त समिती आहे
किंवा आमचे जे कारंजे प्रकल्पग्रस्त समिती आहे आमचे प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र लेवलवर. ठीक आहे पाटील, खूप खूप धन्यवाद.